मराठी इंडस्ट्रीतील किसिंग सीन्स आता चर्चेचा विषय होत चाललाय. याआधी असे सीन करायला खुद्द कलाकारांनाच मान्य नव्हतं की मराठीत हा ट्रेंड कोण्या निर्मात्याला घ्यायचाच नव्हता, यावर चर्चा ती कशाला. पण आता मात्र आपल्याला हे सीन हळूहळू पाहायला मिळत आहेत. राजीव पाटील यांच्या जोगवा मधील मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांनी दिलेला हा किसिंग सीन जास्त गाजला. तर दुभंग या चित्रपटात आदिनाथ आणि उर्मिला कानेटकर यांचा रोमॅन्स आपल्याला पाहायला मिळाला. पुणे 52 मध्ये गिरीश आणि सई मध्ये अनेक बोल्ड सीन पाहायला मिळाले. उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्यातील रोमॅन्टिक सीन बरेच गाजले. नंतर आला तप्तपदी. तप्तपदी मध्ये कश्यप परुळेकर आणि श्रुती मराठे यांचा हॉट सीन आपल्याला पाहायला मिळाला. त्यानेच केलेला मीना जामकर बरोबरचा सीनही बराच रोमॅन्टिक ठरला. आणि आता उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांचा किसिंग सीन अनवट मध्ये पाहायला मिळणार आहे. सध्याच अगदी क्यूट कपल म्हणून ओळखले जात आहे ते म्हणजे उर्मिला आणि आदिनाथ. खुद्द उर्मिलाच याविषयी काय म्हणते ऐकूयात. लोकांना मी खूप क्यूट कपल, लोकांना मी खूप क्यूट कपल वाटतो. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना आमची ही जोडी अनवट चित्रपटातली आवडेल. चला, म्हणजे आता मराठी इंडस्ट्रीतही हॉट रोमॅन्टिक सीनची खरी सुरुवात झालीय असं म्हणायला हरकत नाही. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव, सबस्क्राईब टू राजश्री मराठी.